कर्मवीरांच्या कार्यामुळेच ग्रामीण शिक्षणात प्रगती झाली असल्याचं प्रतिपादन भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाची माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केलंय. रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभागाच्या वतीनं कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आलाय. या सप्ताहाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ हा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. रय शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामजी ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा जन्मदिवस साजरा करण्यात आला. दुग्ध शर्करा योग म्हणजे रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्याचं 50 वर्ष पूर्ण झाली आहे. रय शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामागे त्यांचं अनन्यसाधारण योगदान आहे. त्या अनुषंगाने रय शिक्षण संस्थेच्या 5ही विभागांच्या वतीनं जन्मदिनाच्या औचित्यानं कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला आहे. त्याअंतर्गत संस्थेच्या रायगड विभागातील पोलादपूर, उरण, पनवेल, फुंडे, मुंबई, मोखाडा या 6 गटात विविध स्पर्धा झाल्यात. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, पोस्टर्स, गायन, नृत्य, कबड्डी, खो खो, कुस्ती, ॲथलेटिक्स, हाफ मॅरेथॉन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये 5,590 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ हा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. या समारंभात कृतज्ञता सप्ताहात आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी रय शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये शाळा उघडल्यामुळे ग्रामीण शिक्षणात प्रचंड प्रगती झाली आहे. आज ग्रामीण शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलण्यामागे कर्मवीरांचं योगदान हे मोलाचं राहिलं आहे. त्यांचं कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि अखंड प्रेरणा देणारं आहे असं मत व्यक्त केलंय. मला वाटतं पवारसाहेब त्यांचं राजकीय व्यक्तिमत्व खूप मोठं आहे, पण त्यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये ही जी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक बाजू आहे ती पण मला वाटतं तितकीच मोठी आहे. आणि त्या दृष्टीनेसुद्धा त्यांचं योगदान हे पण तितकंच मोठं आहे. आणि रयत शिक्षण संस्था ही त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अशा व्यक्तिमत्वाचा 82वा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून हा जो कृतज्ञता सप्ताह आपण सर्वांनी आयोजित केला हा खरोखर एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपण केला. आणि चित्रफित जी दाखवली त्याच्यामुळे मलासुद्धा आणि आपल्या सर्वांनासुद्धा याची एक झलक बघायला मिळाली. अर्थात कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सव किंवा इतर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणं, साजरे करणं, याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या एकूण म्हणजे ज्याला म्हणतो सर्वंकष विकासाचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे एका बाजूला कृतज्ञता व्यक्त करणं होतं, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं जडणघडण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा आपण एक पाऊल पुढे जातो. त्यामुळे रयत शिक्षण संस्था सातारा रायगड विभाग यांचं पण मला वाटतं आपण विशेष अभिनंदन करायला हवं. तसंच मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामजी ठाकूर यांनी शरद पवार यांच्या सर्वसमावेश भूमिकेचा व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. तसंच या कृतज्ञता सप्ताहाअंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. पवारसाहेबांचं कर्तृत्व हे विविध क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रकारे आहे. त्यांनी या देशाला आपल्याला घडवण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा आहे. जागतिक कीर्ती त्यांची आहे. सर्व विभागामध्ये त्यांनी काम केलेलं, माणसं जोडण्याचं त्यांचं कसब जे आहे ते फार एक वेगळ्या प्रकारचं आहे. बिरजेचं राजकारण ज्याला म्हणतात ते बिरजेचं राजकारण बघून करून त्यांनी ज्या ज्या प्रसंगाला जसं वागायला पाहिजे तसं वागलं. आणि त्याच्यामुळं त्यांच्या वागण्याकडे आपण लक्ष देऊन त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये अचीव केलेलं आहे ते पाहून या तरुणांनीसुद्धा तशा प्रकारे समाजात वागावं,
तशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या आपण त्यांच्यासारखं सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही, पण प्रत्येक क्षेत्रातली एक आपल्याला आदर्श ज्याला म्हणता येईल उत्तुंग असं भरारी जी आहे त्यांनी घेतलेली आहे, तर त्या रस्त्यानं आपण जावं अशा प्रकारचा यातला उद्देश होता. आणि मला वाटते या 7 दिवसामध्ये हा सप्ताह जो होता त्या सप्ताहामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकदम इतका भाग घेतलेला आहे की नक्कीच अशाच प्रकारचं आपण त्यांच्या वाढदिवसाला आणि बाकी याच्यामध्ये आपण सतत साधारणतः असे कार्यक्रम साजरे करावेत. यापासून नक्कीच पवारसाहेबांच्या दिशेनं जाणारे कार्यकर्ते घडतील, भावी नागरिक घडतील आणि देशाला उज्ज्वल भविष्य मिळेल अशा पद्धतीचं मला खास खात्री वाटते. ग्रामीण भागातील शिक्षण काय, 10वी पास झालं तरी पूर्वी नोकरी मिळत होती, 12वी आनंद आहे कॉलेजला तर क्लार्क म्हणून जा, बी ए झालं की क्लार्क मिळायचं, बी एड सायन्स मिळालं की आम्हाला आनंद व्हायचा, अशा परिस्थितीमध्ये जो बदल झाला नवीन काळाप्रमाणे बदललं पाहिजे. सर्वांना फास्टेस्ट अँड फिटेस्ट ज्यांची जगण्याची क्षमता आहे तेवढे जगतील, बाकीचे सगळे संपतील. या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी करायचं असेल तर क्वालिटी मिळवली पाहिजे. साहेबांच्या बरोबर स्टेजवर बसलो होतो, आपल्याकडे किती संगणक शिक्षक आहे, काय चाललं साहेब, एखाद्या शाळेमध्ये एखादी तुकडी आम्ही संगणकाची चालवतो, पैसेच नव्हते त्या काळामध्ये, मग फी किती घेता, 200 रुपये फी घेतो, अवघ्या संपूर्ण शाळा 1000 विद्यार्थ्यांची असेल तर 200 मुलांना शिक्षण देऊ शकतो. साहेबांनी स्टेजवर बघितलं, शेजारी रामशेठ होते, रामशेठ 1 कोटी रुपये, कदमसाहेब 1 कोटी रुपये, सुप्रियाताई 1 कोटी रुपये, MKCL 1 कोटी रुपये, कोल्हेसाहेब 1 कोटी रुपये, जागेवर 5 कोटी उभे राहिले आणि रयतच्या 2.5 लाख मुलांना संगणकाचं शिक्षण देणारे कोण असतील तर ते पवारसाहेबच होते म्हटलं तरी चालेल. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष PJ पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर, पनवेल कॉलेज प्राचार्य व कृतज्ञता सप्ताह समितीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश ठाकूर, KVP कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शुभदा नायक, जनरल बॉडी सदस्य JM म्हात्रे, महेंद्र भरत, दशरथ भगत, डॉक्टर आबासाहेब सरवदे, माया कळवी कट्टे यांच्यासह रायगड विभागातील सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.